उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभेमध्ये बोलतात, थेट जाऊया. 22 रोजी दिनांक 18/8/2022 रोजी हरिहरेश्वर श्रीवर्धन जिल्हा रायगड किनाऱ्यावर एक 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छीमारांना मिळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्या बोटीमध्ये 3 AK रायफल आणि त्याचा दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे मिळून आली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आले. याबाबत तात्काळ भारतीय कोस्ट गार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्स गन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बर्ट हे सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. दिनांक 26/6/2022 रोजी सकाळी 10:00 या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. 13:00 एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोईंग करता आले नाही आणि समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे. सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक हे दोघे मिळून करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलाय. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येतो आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भात ही माहिती जरी प्राप्त झाली असली तरी कुठेही याबद्दल ऑथेंटिसिटी आहे कुठेही कमी राहू नये या दृष्टीनं माहिती जरी प्राप्त झाली असली तरी सगळीकडे नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. सणांचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी काही कुठली घटना घडणार नाही याच्याकडेही लक्ष ठेवण्याकरता सांगितलेलं आहे. तर ही बोट भारतापर्यंत महाराष्ट्राच्या किनाऱ्यापर्यंत कशी आली याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.